नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल बघा आजची काय बातमी आहे ती। शिक्षकांच्या पगाराचे गणित चुकले, जिल्हा परिषदेत सातव्या वेतन आयोग निश्चितीवर कार्यशाळा। राज्य शासनाने सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू केल्यानंतर सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये वाढलेल्या पगाराची आकडेमोड सुरू झाली। सोशल मीडियावरही हे व्हायरल करण्यात आले। शिक्षकांनी जुळवलेले गणित चुकल्याचे मंगळवारी जिल्हा परिषदेत झालेल्या कार्यशाळेत स्पष्ट झाले। सातव्या वेतन आयोगाने नेमका किती लाभ मिळाला ते कार्यशाळेत स्पष्ट झाले। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीसाठी येणाऱ्या अडचणीवर मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली। मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी अप्पासाहेब साठे, उपमुख्य लेखा वित्त अधिकारी श्री डी पी पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, लेखाधिकारी प्रदीप बायकर आणि वेतन पडताळणी पथकाचे बाळासाहेब चंद्र टिके यांची उपस्थिती होती। प्रदीप बायकर यांनी पॉवर पॉईंट सादरीकरण केले। वेतन निश्चितीबाबतचे मुद्दे सविस्तरपणे मांडून उपस्थितांच्या शंकांचे समाधान केले। त्यांनी उदाहरणासह स्पष्टीकरण करून शासनाचा अध्यादेश व परिपत्रकातील नियम तरतुदी सांगितल्या। बायकर म्हणाले, एखाद्या कर्मचाऱ्याला 1 मार्च 2016 वरिष्ठ श्रेणी किंवा निवड श्रेणी मिळाली असेल तर त्याची वेतन निश्चिती करण्यासाठी 3 प्रकारचे विकल्प दिले असतात। येथे सर्वात फायदेशीर ठरेल तो विकल्प देता येईल। हे प्रशिक्षण घेतल्यानंतर वेतन निश्चिती करण्याचे अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांची न चुकता प्राधान्यक्रमाने वेतन निश्चिती करावी, तसेच पगारावरील सादर करणे आवश्यक असल्याचे मुख्य लेखावित्त अधिकारी यांनी सांगितले। 42 ग्रेड पे ने वेतन श्रेणी लावू नका असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। बघा, 80 रुपये आहे आणि वरिष्ठ श्रेणीचा ग्रेड पे 42 आहे। त्यांना मार्च 2016 वरिष्ठ श्रेणी मिळाली असेल तर सुरुवातीला 28 ग्रेड पे गृहित धरून जे वेतन त्यांचे मार्च 2016 राहील त्याला 2.57 गुणायचे आहे। जे वेतन निश्चित होईल त्या वेतनावर नंतर वरिष्ठ श्रेणीच्या सातव्या वेतन आयोगामध्ये वेतन निश्चित करायचे आहे। यात 42 ग्रेड पे चा विषय येणार नाही। 42 ग्रेड पेने अगोदर 6 वेतन आयोगात वरिष्ठ श्रेणी लावून घ्यायचे, नंतर त्याला 2.57 गुणायचे, अशा प्रकारे वेतन निश्चिती करता येणार नाही। आता सर्वांच्या पदव्युत्तर झालेल्या शिक्षकांच्या सर्व प्रश्नांचं हे यावर हे उत्तर आहे। तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।